आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती, पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाचे गेले होते. वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं. त्याचा अभ्यास करण्यासाठी वास्तविक इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. एकदा नाही, दोनदा सुरतेवर स्वारी केली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही, पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती, पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं? सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटला नाही. वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं गणित केलं की अशा प्रकारचं विरोध करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं नव्हतं. आता या संबंधीचं वास्तव चित्र बांधायचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही, दोनदा सुरतेवर स्वारी केली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये आलं इंद्रजित सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला जोरदार दिला. त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. तर चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दृष्टीनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य होईल.